जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आरसी पटेल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने नगरसेवक गणेश साळवे यांनी आयोजित केलेल्या डोळे तपासणी शिबिरात डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज खालसेगाव वद्दवाडा येथील समाज मंदिरात संपन्न झाला. यावेळी 128 ऑपरेशनची रुग्ण तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर 531 महिला पुरुषांना चष्मा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गणेशभाऊ साळवे युवा मंचाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. चष्मा वाटप कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम तालुका भर चालू आहे. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जे जे पेशंट डोळ्याचे ऑपरेशन करायचे असेल त्यांचे ऑपरेशन केलेलं आहे, ज्यांना चष्म्यांची गरज आहे त्यांना चष्मा वाटपचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. माजी शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल, भूपेशभाई पटेल, तपनभाई पटेल असे सगळ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये शहरा भागामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांना डोळे चेकअप करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहे अशा लोकांना स्वतः वार्डा वार्डामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन चेकअप करायचं, ज्यांना ऑपरेशनची गरज असेल त्यांना ऑपरेशन करू नये असा कार्यक्रम हा कमसे कम 2 वर्षापासून सुरू आहे. आणि 7,000 असे 8,500 असे चष्मा वाटप झालेलं आहे, डोळ्याचे ऑपरेशन झालेलं आहे असा कार्यक्रम माजी शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल, भूपेशभाई पटेल, तपनभाई आपण सगळे मिळून सगळे नगरसेवक सगळे लोकप्रतिनिधी मेहनत घेत आहे की आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या आपल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे, आमच्या लोकांचा गरीब लोकांचा फायदा झाला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून हा कार्यक्रम सक्सेसफुल असा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये हा लोकांचा याचा फायदा झालेला आहे. बंधू आणि भगिनीं आपल्याला सांगू इच्छितो 30-35 वर्षापासून माजी शिक्षण मंत्री भूपेशभाई पटेल यांनी तालुक्यामध्ये विकासाचा सपाटा लावलेला होता. विकास काम झाले पाहिजे, ग्रामीण भागामध्ये काम झाले पाहिजे, रस्त्यांचे काम झालं पाहिजे, व्यक्तिगत योजनांचे फायदे झाले पाहिजे, सार्वजनिक विकास काम झाले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून कामात 20-35 वर्षापासून आपले नेते काम करत होते. परंतु आज असं लक्षात आलेलं आहे फक्त विकास काम करून चालणार नाही की थेट ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जे गरीब लोक असतील त्यांचं आरोग्य सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आज असं लक्षात घेऊन आज हे शिबिर भूपेशभाई अमृतभाईंनी सुरुवात केलेली आहे आणि डोळ्यांची तपासणी केलेली आहे, सार्वजनिक आरोग्य तपासणी सुद्धा करण्याचे कॅम्प लागल्याचे त्यांचे